कोपरगाव शहरातील लायन्स मुकबधीर आणि अपंग विद्यालयात आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डुकरे सर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांची विशेष उपस्थिती होती. तसेच यावेळी नगरसेवक वीरेन बोरावके, समाजसेविका रजनी बनकर, दिव्यांग कार्यकर्ते मुकुंद मामा काळे, परमेश्वर काळे, योगेश गंगवाल यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. दिव्यांग बंधूंना समाजामध्ये मानाचं आणि हक्काचं स्थान मिळावं अशी आमची इच्छा आहे. आणि आपण समाजात वावरत असताना अशा व्यक्तींना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यांच्यावर दया न दाखवता त्यांच्या आत्मसात केलेल्या त्या कलेला आपण आदर करावा अशी आजच्या या दिनानिमित्त मी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अमीन शेख, CNI महाराष्ट्र, कोपरगाव.